मित्रांनो नमस्कार, वायडी बाबा के बोले युट्यूब चॅनल मध्ये मी प्रसाद आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र हा असा एक विषय आहे की जो स्वतःच्या वर्तनाचा तसेच समाजाचा वर्तनाचा असं नेमकं का घडतंय, असं का घडतं याचा अभ्यास करायला लावतं. चला तर मग जाणून घेऊया काही सायकोलॉजिकल फॅक्ट्स की ज्या समाजाच्या वर्तनामध्ये स्वतःच्या वर्तनामध्ये दिसून येतात. तत्पूर्वी तुम्ही आमच्या वायडी बाबा के बोले युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. मित्रांनो, पहिली सायकोलॉजिकल फॅक्ट अशी आहे की जे लोक सतत तुला खरं सांगतो असं वारंवार वापरतात ते खोटे बोलण्याची शक्यता जास्त असते. दुसरी अशी आहे की जर एखाद्याला एखादा प्रश्न विचारला आणि त्यांनी अर्धवट उत्तर दिली तर थांबा आणि ठोस राहा, ते सहसा बोलतच राहतील. तीन, बरेच लोक जेव्हा वरून आणि वाकून एखाद्या गोष्टीचा विचार करतात तेव्हा ती स्वप्न पाहतात किंवा एखाद्या गोष्टीची योजना आखत असतात, त्या गोष्टीची कल्पना करतात. चार, तुम्हाला कोणतं गाणं खूप आवडते का, कारण तुम्ही त्या गाण्याशी भावनिकरित्या जोडले गेले असता. पाच, जर तुम्ही आरशासमोर बोलला आणि स्वतःला प्रोत्साहित केले तर तुम्ही मानसिक दृष्ट्या बळकट व्हाल. सहा, लोकांच्या डोळ्यांकडे पाहत असताना आपले त्यांना सर्वात मोठे रहस्य सांगा, त्यांना त्वरित तुमच्याबद्दल आकर्षण निर्माण होण्याची शक्यता असते. सात, जेव्हा कोणी त्यांच्या चेहऱ्यावर नाकाजवळ बोट ठेवतात तेव्हा ते आपले म्हणणे खरेदी करण्यात इच्छुक नसतात वा कमीत कमी ते सहमत नाही असतात. आठ, जे लोक चांगले कपडे घालतात त्यांना स्वतःबद्दल बरे वाटते आणि सामान्यतः सुखी असतात. नऊ, जेव्हा लोक डोके काही प्रमाणात वाकवतात तेव्हा ते अधिक आकर्षक दिसतात. आणि दहा, जर एखाद्याने एखाद्या समोर त्याचे बाह्य रूप नीट केले वा जाणून प्रयत्न केला तर त्यास ती व्यक्ती आवडते हे दर्शवते व मानले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.